माझी वसुंधरा या अभियानात जवळगाव ग्रामपंचायतीचा सक्रिय सहभाग ग्राम विकास अधिकारी शैलेश वडस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली गावकरी सरसावले ग्रीन विलेज क्लीन विलेज नंतर आता जवळगावची सोलार विलेजकडे वाटचाल नमस्कार डी टी न्यूज मराठीच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे आम्ही आता नांदेड जिल्ह्यामधील हिमायतनगर तालुक्यातील जवळ या जवळगाव या गावात पोहोचलेला आहोत या गावात आल्यानंतर झाडा फुलांनी वेढलेलं हे गाव असून या गावात आल्यानंतर अगदी कोकण किंवा गोव्यामध्ये आल्याचा भास होतो गोवा आणि कोकणामध्ये ज्या प्रकारे गावात झाडे झाडे आणि फुलांची झाडे नारळांची झाडे महाडची झाडे असतात त्याचप्रकारे या गावामध्ये जवळपास अकरा हजार झाडे लावण्यात आलेली आहे आणि ग्रीन विलेज क्लीन विलेज नंतर आता या गावाने सोलार विलेजकडे वाटचाल केलेली आहे संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये या गावाचा नावलौकिक वाढलेला आहे तो या ग्रीन रसुंदरा अभियानामुळे तर आपल्यासोबत या गावचे प्रतिष्ठित लोक आहेत त्यांच्याकडे आपण जाऊया सर आपलं खूप खूप स्वागत आहे उन्हाचे चटके लागत आहे आणि यामध्ये आपलं गाव अगदी हिरवगार आहे तर काय भावना आहे आपली सर याच्यामध्ये याचा आहे आमचं तर... ग्रामपंचायत कार्यालय जोळगाव अंतर्गत माजी वसुंधरा या कार्यक्रमामध्ये आमच्या गावातील सर्व ग्रामसेवक सरपंच आणि सर्व संचालक मंडळ ग्रामपंचायत सदस्य यांच्या सहकार्यातून अतिशय परिश्रमातून माझी वसुंधरा हा कार्यक्रम आमच्या गावामध्ये राबविला आणि याच्यामध्ये स्मृति उद्धान आणि रस्त्याच्या दुत्रपात झाडे लावून गावामध्ये एक अशा प्रकारच्या समजा जास्तीत जास्त माणसाला ऑक्सिजन कसा मिळेल आणि आरोग्य माणसाचं निरोगी कसं राहील अशी एक दूरदृष्टी ठेवून आमच्या गावातल्या एक ग्रामसेवक म्हणजे असे आहेत की दूरदृष्टी होऊन कोणतंही कार्य त्यांनी अमोला करतात या ठिकाणी आमच्याजवळच रोपवाटिका आहे त्या रोपवाटिकेमध्ये झाडं विक्रीसाठी उपलब्ध आहेत सर्व बाजूनी या ठिकाणी झाडं लावल्यामुळं आणि जवळच आमच्या जिल्हा परिषद हायस्कूल जवळगाव याच्या ग्राउंडामध्ये पाणी संचालन करून पाणी जमिनीमध्ये पाण्याचा जास्तीत जास्त कसा होईल अशी दूरदर्शी या ठिकाणी सर्व कार्यक्रम लाव राबविलेले आहेत त्याबद्दल आम्ही आमच्या गावकऱ्यातर्फे या सर्व ग्रामसेवकाचा सरपंचाचा आणि सर्व सदस्याचं आभार मानतो जय हिंद जय भारतीय जय महाराष्ट्र जी चांगली प्रतिक्रिया दिल्ली है आता अपन पुढ़े जाऊ गाँव के लिए पुनः एक प्रतिष्ठित मंडली है आपसे बातचीत करना चाहेंगे ये बताइए कि यहाँ के शमशान भूमि को देखने के बाद चीर शांति शब्द का अर्थ मालूम पड़ता है तो कुल ये बताइए कि किस प्रकार से इसको प्रकार। पेड़ों पौधों से सजाया गया यहाँ पे पहले जो शमशान भूमि थी ऐसा ओसार में था जिसे यहाँ पे कुछ पता नहीं चलता था कि ये शमशान भूमि है या है वे बाद में वसुंधरा के वसुंधरा टू के माध्यम से यहाँ पे बहुत से झाड़ा और लगाने से वहाँ पे बहुत सी सुख शांति दिखती है और वहाँ पे जाने के बाद में मन शांत होता है जी ये बताएं कि यहाँ की सुबह जो होती है पक्षियों के किबिलाट से शुरू होती है पक्षियों का मधुर गान सुनकर लोग जागते हैं तो कितना अच्छा मालूम पड़ता है बहुत अच्छा मालूम होता है जैसा कि अपन कहाँ तो भी एक कोकन में और में गए से वो शांति मिलती है और जो अभी से जो समाप्त तो हो रहा है सिलचिलाओं की समाप्त तो हो रही है वो हमारे गांव में अभी हमारे को मालूम होती है जी ये बताइए कि गांव को ये वसुंधरा अभियान के अंतर्गत जिस गति से आप आगे ले जा रहे हो तो इसमें कुल मिलाकर गांव के लोगों का यहां के ग्राम विकास अधिकारी का और सरपंच का कितना योगदान है बहुत सा योगदान है ये जो हो रहा है सो प्रोग्राम हो रहा है उसी में ग्राम सेवक हमारे ग्राम जो ग्राम पंचायत के है सब सदस्य है उनका और गाँव वालों का बहुत सा बहुत सा सहकार मिल रहा है जी मला एक सांगा की आता वा जलस्तर वाढत आहे आजूबाजूचं म्हणजे जे नवीन प्रयोग केला जात आहे इथे ये, तर येत्या काळामध्ये काय का होईल येत्या ये काळामध्ये भरपूर बदल होईल आणि चांगलं गाव होईल आमचं ग्रामशेक साहेबात आमचे ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच गावातली मंडळी चांगले या चांगल्या प्रकारे कामं आमच्या गावामध्ये चालू आहेत आपल्यासोबत या गावचे उपसरपंच आहेत त्यांच्याकडे आपण जाऊया मला एक सांगा सर की गावाचं रुपडं आता बदललेलं आहे आणि जवळगावची स्वतःची अशी ओळख आता संपूर्ण जिल्ह्यात झालेली आहे काय प्रतिक्रिया आपली आता आमच्या गावामधून जे गावातील नागरिक आहेत त्यांचं बी आम्हाला भरपूर सहकार्य आहे प्रत्यक्षित लोक आहात त्यांचे वेळोवेळी कार्यक्रम आम्ही जे घेतो त्या कार्यक्रमात भरपूर सहकार्य असते आता आमच्या गावामध्ये सिंगल फेस मोठा रिवर आपलं आपण सोलार बसवलेला आहे त्यांच्यावर नियंत्रण गावालाच आहे कुठलीच नुसकान होऊ देणार गावाले, गावाले। पुन्हा आपल्याला गावामध्ये गरम पाण्याची व्यवस्था सोलार वर केलेली आहे हे आहे डीटी न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी